जिल्हा परिषदेच्या अर्थसमितीच्या सभेमध्ये अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली अशी माहिती रणजित पाटील यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेची अर्थसमितीची सभा पार पडली. यामध्ये लोककल्याणकारी योजना, समाज कल्याणाकडील नवीन घरकुल योजना, महिला बालकल्याण तसेच अनेक योजनेसाठी अर्थनिधीला मंजुरी देण्यात आली अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. दुरुस्तीसाठी 29.94 लाख रुपये दुरुस्तीसाठी आपण तरतूद केली होती. त्याचबरोबर कुकिंग केटरिंगच्या प्रशिक्षणासाठी 19,80,000 एवढी तरतूद होती. त्यापैकी कुकिंग केटरिंगचे पैसे खर्च न झाल्यामुळे ते सर्व पैसे अंगणवाडीकडे समर्पित केलेले आहेत. त्यामुळे एकूण अंगणवाडी दुरुस्तीसाठी 50 लाखाची तरतूद झालेली आहे. याचबरोबर सर्व विभागामध्ये ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बालकल्याण विभाग आणि समाज कल्याण विभाग या विभागाने लोककल्याणकारी योजना चांगल्या प्रकारे राबवून जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे.